देशाचे पंतप्रधान आज 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात कोरोना हा वेगानं पसरतोय, त्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे आणि आता मोदी पुन्हा एकदा आज 8 वाजता देशाला संबोधित करतील. लॉकडाऊनचा जो चौथा टप्पा आहे या संदर्भात मोदी आज काय महत्वाचा निर्णय घेत आहेत, महत्वाची घोषणा करत आहेत, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे. राम, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. बिल्कुल, आणि आज 8 वाजता ते काय सांगतात ते पाहावं लागणार आहे, कारण कालच सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालेली आहे. ही वादळी बैठक झाली आणि अनेक राज्यांनी सांगितलेलं आहे की लॉकडाऊन पुढे वाढवावा, त्याचबरोबर रेल्वे सेवा ही बंद करावी, सुरू ठेवू नये असे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. विमान सेवा सुद्धा सुरू करू नये असे सुद्धा मुद्दे मांडण्यात आले आहेत. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की आर्थिक पॅकेज जाहीर करावं. या सर्वच प्रश्नांची उत्तरं कदाचित 8 वाजता मिळण्याची शक्यता आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. अशा वेळी अनेक तक्रारी पण आल्या होत्या पुढे की जे ग्रीन झोन आहेत त्याचं परावर्तन आता रेड झोन मध्ये होतंय, कारण बाहेरचे प्रवासी येत आहेत आपापल्या राज्यामध्ये आणि रेड झोन मध्ये वाढ होत आहे. अशा वेळी मोदींना महत्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि कालच मोदींनी आवाहन केलं होतं मुख्यमंत्र्यांना की आपण सर्वांनी एक अहवाल द्यावा आणि लॉकडाऊन पुढे वाढवण्यासंदर्भामध्ये आपापली राज्याची परिस्थिती त्या संदर्भामध्ये. त्यामुळे जी काल मॅराथॉन बैठक झाली त्याचाच परिपाक आजच्या या मोदीचे संबोधन करणार आहे त्यामधून दिसून येईल का हा सुद्धा प्रश्न आहे. परंतु देशानं आतापर्यंत काय काय केलेलं आहे आणि आपल्या शास्त्रज्ञांनी जे संशोधन केलेलं आहे, अँटीबॉडी किट्स ज्या तयार केलेल्या आहेत ते सुद्धा त्या संदर्भामध्ये सुद्धा काय बोलतायत का राम? जसं तुम्ही म्हणालात का कालची जी बैठक आहे ही वादळी झाली, त्यांनी खरं तर वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करायला सांगून महत्वाचे निर्णय घ्यायला सांगितलेत. चौथ्या लॉकडाऊन बाबत आज मोदी काही महत्वाचे निर्णय घेऊ शकतात का राम? बिल्कुल, कारण महत्वाच्या जवळपास 5 राज्यांनी विनंती केलेली आहे की लॉकडाऊन पुढे वाढवावा आणि त्यानुसारच मोदी आज महत्वाचा आणि ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच हे त्याला संबोधन असल्याचं कळतंय. परंतु आज 8 वाजता ते लॉकडाऊन वाढवण्याच्या भूमिकेमध्ये आहेत का, लॉकडाऊन उठवण्यासाठी काही शिथिल नियम करणं गरजेचं आहे, या संदर्भातचा उलगडा जो आहे तो आज त्यांच्या संबोधनातूनच स्पष्ट होईल. राम, कालच्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या ट्रेन सुरू झालेल्या आहेत संपूर्ण देशामध्ये त्याबद्दल नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे, कुठेतरी हा निर्णय चुकीचा असल्याचंही म्हटलंय, याबद्दल कोणता महत्वाचा निर्णय आज होऊ शकतो का राम? रेल्वे सुरू झाल्यामुळं अनेक जे ग्रीन झोन आहेत त्याचं रेड झोन मध्ये परिवर्तन होईल असं तक्रार आहे. दुसरं गोष्ट म्हणजे की कोणतीही सेवा आता सुरू करू नये आणि याच्यावर टीका केलेली आहे. ममता बॅनर्जी यांनी सुद्धा टीका केलेली आहे काल आणि इतर राज्यांनी सुद्धा टीका केलेली आहे. त्यामुळे आता काल संकेत दिले होते पंतप्रधान मोदींनी की अंश किंवा अल्प प्रमाणात का होईना परंतु रेल्वे सुरू राहतील. परंतु आता तोच निर्णय राहणार आहे का, ज्या ठराविक रेल्वे आता मंजूर दिलेली आहे तशाच प्रकारे सुरू राहतील, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं या रेल्वेचं जे प्रमाण आहे ते कमी करण्यात येईल हे सुद्धा आज स्पष्टपणे दिसून येईल. परंतु आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की काल संकेत दिलेत मोदींनी की शहराकडून गावापर्यंत कोरोना पोहोचू नये, ग्रामीण भागांना वाचवण्याची गरज आहे अशी कळकळीची विनंती सर्वच राज्यांनी केलेली आहे. म्हणजेच की गावांकडे त्यांचा भर जास्त आहे, गावामध्ये जर एकदा कोरोना वाढला तर मात्र तो रोखता येणार नाही. त्यामुळे त्या उद्देशानं सुद्धा ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा एक वेगळं काही संबोधित करण्याची आज शक्यता. नक्कीच राम, आता 8 वाजता नरेंद्र मोदी काय महत्वाची घोषणा करतायत, कोणता महत्वाचा निर्णय देशासाठी घेत आहेत हेच पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.